ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रभाग क्रमांक 22 मधील अमोल नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने 20,53,000 रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी या हेड अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, अंबादास जाधव, नागेश रणसुंबे, अंबादास जाधव, राजू जाधव, सुरेंद्र गायकवाड, नितीन गायकवाड, मनोज तोलोरे, संगमेश्वर नंदरगे, मल्लीनाथ नंदरगे, जयदीप जाधव, विश्वास पॉल, स्वप्नील जाधव, हनुमंत लुनू, केरू जाधव, रेखा जाधव, कल्पना जाधव, मीना गायकवाड, अंजली कोळी, पद्मा रणसुंबे, जीना हरपाल, अनिता गायकवाड, आसमा बडेघर व प्रभागातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते. अमोल नगर या ठिकाणी आज सोलापूर महानगरपालिका आणि नगरोत्थान योजना या योजनेअंतर्गत राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे या दोघांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत अमोल नगर येथील प्रमुख रस्ता म्हणजे सिलोह चर्चच्या समोरचा प्रमुख रस्ता आणि अंतर्गत रस्ते त्या रस्त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात येत आहे. आवर्जून या रस्त्यासाठी जवळपास 20,53,000 रुपयाचा निधी आपण या कामासाठी मी आणि आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी खर्ची करण्यात येत आहे. खूप दिवस झाला हा रस्ता प्रलंबित होता. या ठिकाणी माझ्या माता भगिनींचा पाण्याचा देखील प्रश्न प्रलंबित होता. मागच्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी पाण्याचा देखील शुभारंभ मूलभूत सोयीसुविधा या हेड अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलं. पाण्याचा देखील गैरसोय निश्चितपणे दूर झालेला आहे आणि आज रस्त्याचा देखील गैरसोय दूर होणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये इथे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते निश्चितपणे मी असेल, आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्ही दोघंही. अमोल नगर या भागात गेल्या 12 वर्षापासून राहते. ह्या इथे आमचे नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि किसन जाधव हे नगरसेवक आहेत. गेल्या 12 वर्षापासून आमच्या इथं खूप पाऊस आला की आम्हाला पाण्यातनं जावं लागत होतं. सतत आम्ही भर घालून जात होतो. मग आम्ही पाठपुरावा करून नगरसेवकांना सांगितल्यावर त्यांनी आता रस्त्याचे उद्घाटन आता करत आहे तर आज केलं आहे आणि असंच आम्हाला रस्ता व्हावं आणि आमची सोय व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे.